तो ट्रिग्नोमेट्री जो अपन साइन ए प्लस बी साइन ए माइनस बी पुन्हा कॉस ए प्लस बी कॉस ए माइनस बी टॅन ए प्लस बी टॅन ए माइनस बी आणि राईट अँगलचे फॉर्म्युले मागच्या लेक्चर्स मध्ये झालेले आहेत. ठीक आहे, तर व्हिडिओ बघून घ्या आणि पुढे कंटिन्यू करू आपण. हे सगळं नोटबुक मध्ये लिहून काढा, फ्रंट पेजवर लिहा नोटबुकच्या लागल्यास, तर म्हणजे सुरुवातीचे 2-3 पेजेस असतील किंवा शेवटचे 3-4 पेजेस असतील त्याचे लिहा, जेणेकरून ते पटपट पटपट सापडलं पाहिजे. ठीक आहे, आता साईन ए प्लस बी वगैरे जो झाले होते आपले, आता आपल्याला डबल अँगल फॉर्म्युले बघायचे आहेत. आपल्याला डबल अँगल आणि ट्रिपल अँगलचे फॉर्म्युले हे सर्वात इम्पॉर्टंट फॉर्म्युले या पूर्ण चॅप्टर मधले. डबल अँगल खूप इम्पॉर्टंट असतात बघ, सर्वात इम्पॉर्टंट फॉर्म्युले आहे पूर्ण ट्रिग्नॉमेट्री मध्ये. डबल अँगल ट्रिपल अँगल तेवढे महत्वाचे नाही, पण डबल अँगल खूप महत्वाचे आहे, सर्वात जास्त वापरले जातात. आता यामध्ये कसं असतं, साईन 2 थिटा कॉस 2 थिटा टॅन 2 थिटा कॉट 2 थिटा असे 2 थिटा 2 थिटाचे फॉर्म्युले असतात. 2 थिटा म्हणजे काय, डबल अँगल. जसं की फॉर एक्झाम्पल आता साईन ऑफ 2 थिटा असेल, ठीक आहे, मग 2 थिटाचा अर्थ काय असतो, बेसिकली याचा अर्थ आहे साईन ऑफ थीटा प्लस थीटा, असा त्याचा बेसिक अर्थ असतो. थीटा प्लस थीटा म्हणजे आता मग याला कुठला फॉर्म्युला वापरला पाहिजे आपण, साईन ऑफ ए प्लस बी, बरोबर की नाही. साईन ए प्लस बीचा फॉर्म्युला शिकवलाय मागच्या लेक्चर्स मध्ये, ए आणि बी एस 2 अँगल असतील त्यांची सम करून साईन अँगल घ्यायचा, त्याचा फॉर्म्युला काय असतो, साईन ऑफ ए कॉस ऑफ बी प्लस कॉस ऑफ ए साईन ऑफ बी. ठीक आहे, आता इथं ए पण थिटाच आहे आणि बी पण थिटाच आहे, आपण इथं काय टाकणार, साईन ऑफ थिटा कॉस ऑफ थिटा प्लस कॉस ऑफ थिटा साईन ऑफ थिटा, करेक्ट. आता हे मल्टिप्लिकेशन आहे, याला साईन थिटा इकडे दिलं तरी काही बिघडतं का, साईन थिटा इंटू कॉस थिटा लिहू शकतो ना मी, आणि इकडे हे साईन थिटा आणि कॉस थिटा तर आहेच, कळलं. मग हेच डबल होत आहे त्याच्यामुळे आपण त्याला काय लिहिणार, टू साईन ऑफ थिटा कॉस ऑफ थिटा, म्हणजे ते एक्स प्लस एक्स जसं असतं त्याला तुम्ही 2x म्हणतात. फॉर एक्झाम्पल साईन ऑफ थिटा कॉस ऑफ थिटा आणि साईन ऑफ थिटा कॉस ऑफ थिटा म्हणजे 2 sin of theta. हा जो फॉर्म्युला मिळतो तुम्हाला शेवटीला हा लर्न करून ठेवायचा आहे तुम्हाला. आता हे एवढं सगळं काढण्यासाठी वेळ नाहीये, कळलं का, एवढा काढायला वेळ नसतो. मग जसे हे फॉर्म्युले लर्न केलं तसे हे पण लर्न करायला लागतं, आणि लर्नच असले पाहिजे. आणि लर्निंग पण कशी पाहिजे, पिक्चरियल मेमरीमध्ये कशी पाहिजे, पिक्चर म्हणजे कसं, असं काहीतरी टेक्निक लक्षात ठेवलं असं नका करू, त्याला पिक्चर सारखं लक्षात ठेवा, म्हणजे चित्राचे चित्र असे स्टोरेज करा, शिकतो पिक्चर कसं बघतो तसं तसं स्टोर झालं पाहिजे, दिसलं की आठवलं पाहिजे की असं काहीतरी मी कुठेतरी बघितलंय अशा टाईप मध्ये अशी मेमरी स्टोअर असली पाहिजे. आता साईन ऑफ 2 थिटाचा एक फॉर्म्युला असतो बघा, 2-3 फॉर्म्युले आहेत, त्यातला बेसिक दोन जे फॉर्म्युले ते सर्वात महत्वाचे फॉर्म्युले आहेत. इथे 2 फॉर्म्युले येतात जे सर्वात इम्पॉर्टंट फॉर्म्युले येतात, तो एक येतो 2 sin of theta कॉस ऑफ थिटा, तो आता बघितला आपण, ठीक आहे, 2 sin theta कॉस थिटा. आणि दुसरा एक टॅन मध्ये येतो, तो येतो 2 tan of x म्हणजे 2 tan of theta अपॉन 1 1 plus tan square theta, कळलं. आता कसं आहे हे फॉर्म्युले असे असं स्ट्रक्चर दिसलं तुम्हाला कुठं पण की तुम्हाला हे आठवलंच पाहिजे. आता डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशन मध्ये हे कशा प्रकारे येतं, इथं कधी कधी ना सबस्टिट्यूशन टाईप येतं, म्हणजे ही सबस्टिट्यूशन दिसते तिथं, अशी हिचं काही येत नाही पण हिचं येतं, म्हणजे तिथं अशी टर्म असते बघा, 2x upon 1 plus x square. मग डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशन मध्ये मी तुम्हाला काय सांगेल, अशी टर्म दिसली 2x upon 1 plus x square की एक्सच्या ठिकाणी टॅन ऑफ थिटा पुट करायचं, आपण पुटिंग शिकतो ते पुट करा, मग आपण असं म्हणतो पुट करा एक्स इज इक्वल टू टॅन ऑफ थिटा आणि मग पुढे सॉल्व्ह करा. मग हे पुट करा हे कसं कळलं, झाला टॅन थिटाच का टाकायचं, साईन का नाही, कॉस का नाही, कॉट का नाही, त्याचं मागचं कारण हे असतं की याचं स्ट्रक्चर याच्यासोबत मॅच होतो. स्ट्रक्चर बघा, स्ट्रक्चर तुम्ही इथं 2 इथं 2 इथं 1 plus 1 plus कोणाचं तरी स्क्वेअर कोणाचं तरी स्क्वेअर तोच फंक्शन वरती, मग ते एक्स जागी कोण असलं पाहिजे, हा म्हणून ते टॅन थिटा पुट करावा लागतो, कळलं.
मग म्हणून मी तुम्हाला म्हटलो की पिक्चरल मेमरी स्टोअर पाहिजे ना की फक्त लर्निंग लर्निंग स्टोअर असून काही फायदा नाही, पिक्चरल स्टोअर पाहिजे म्हणजे पॅटर्न स्टोअर पाहिजे. कसा पॅटर्न होता सांगितलं खूप दादा, तर टू पुढे खाली काहीतरी टॅनचं फंक्शन होतं अपॉन 1 + टॅन स्क्वेअर होता, मग त्या टॅनच्या जागी एक्स पण येऊ शकतो. मग असा अशी जर टर्म दिसत असेल तर एक्सच्या जागी आपण टॅन थिटा टाकून आपण साईन टू थिटाचा फॉर्म्युला आणतो, कळलं? सोपं आहे. मग हे सबस्टिट्यूशन मध्ये हे तुम्हाला कामाही देतं तेव्हा डेरिव्हेटिव्ह मध्ये. मग साईन टू थिटाचे जसे आता हा डबल अँगल फॉर्म्युला आहे, सिमिलरली याचे हाफ अँगल फॉर्म्युले पण असतात. आता हाफ अँगल फॉर्म्युले कसे येतील? ऑनलाईन आवाज येतोय का? हो. येस सर. हाफ अँगल फॉर्म्युले कसे येतील? तर याचा हाफ होता ते, म्हणजे आता बघा इथं टू थीटा होता तर तो थीटा होतो, हाफ असेल ना तो, जर फक्त इथं साईन ऑफ थीटा असेल तर मग त्याचा हाफ हाफ होतो, म्हणजे टू साईन ऑफ थीटा बाय टू आणि कॉस ऑफ थीटा बाय हाफ होतो, थीटाचे हाफ. पुन्हा हाच फॉर्म्युला आपल्याला असं पण लिहिता येतो, टू टॅन ऑफ थीटा बाय टू अपॉन 1 + टॅन स्क्वेअर थीटा बाय टू, आलं का? सो अशा पद्धतीने आपण त्याला मॅनेज करू शकतो. आता हाच फॉर्म्युला कधी कधी ट्रिपल अँगलचे फॉर्म्युले आपल्याकडे सेपरेट असतात, पण कधी कधी आपल्याला हाफ अँगल त्याला पण वापरावा लागतो. ते कंडिशनवर डिपेंड आहे की क्वेश्चन मध्ये काय डिमांड आहे. ट्रिग्नोमेट्रीचा मेन प्रॉब्लेम काय असतो? डिमांड काय, ते डिमांडवर डिपेंड असतो. म्हणजे साईन ऑफ थ्री थीटाचा आपल्याकडे सेपरेट फॉर्म्युला असतो, पण मला समटाइम्स काय हाफ अँगल हाफ अँगलची गरज असते. कशाची गरज असते? हाफ अँगल हाफ अँगलची गरज असते. किती वाजले रे? लवकर येत जा. 8:30. थ्री थीटा आहे सपोज, मग याला आपण म्हणू शकतो टू साईन ऑफ थ्री थीटा डिवाइडेड बाय टू, ठीक आहे, आणि पुन्हा याला कॉस ऑफ थ्री थीटा डिवाइड बाय टू. आता कसं आहे, साईन ऑफ थ्री थीटा सेपरेट फॉर्म्युला पण आहे आपल्याकडे, थ्री थीटाचा सेपरेट फॉर्म्युला पण असतो आपल्याकडे, पण आपल्याला जर गरज पडली तर मी त्याला हाफ अँगल मधून पण मॅनेज करू शकतो. म्हणजे मला कधी कधी डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशन मध्ये अशी गरज पडते की मला खाली जे अँगल दिलेले असतात, म्हणजे आता हे कधी असतं असं साईन थ्री थीटा वगैरे दिलंय वरती आणि खाली काहीतरी असं दिलंय त्यांनी की कॉस ऑफ थ्री थीटा बाय टू लाईक दॅट, कळलं? मग आता आपल्याला कसं असतं, खाली थ्री थीटा बाय टू दिलं तर याला थ्री थीटा मध्ये कन्वर्ट करता येणार नाही, पण या थ्री थीटाला हाफ अँगल मध्ये कन्वर्ट करता येतो, कारण खाली टू दिसतोय ना इथं हाफ. मग वरच्याला पण हाफ अँगलचा फॉर्म्युला वापरून कन्वर्ट करा, थ्री थीटाला थीटा पकडून घ्या, कळलं का? आणि मग थीटा थ्री थीटा बाय टू थ्री थीटा बाय टू कराल, मग हा कॉस ऑफ थ्री थीटा बाय टू आणि हा कॉस थ्री थीटा बाय टू कॅन्सल होईल आणि तेवढंच उरेल फक्त शिल्लक, कळलं का? ते कंडिशनवर डिपेंड आहे की खाली वगैरे किंवा बाजूला काय दिलेलं. त्यांनी बाजूला जर का थ्री थीटा बाय टू दिलेला असेल तर आपल्याला त्याला हाफ अँगलनी सॉल्व करावं लागतं, ना की ट्रिपल अँगल, कळलं? हा, मग थोडस लक्षात ठेवा, हे मी तुम्हाला पुढचं पण आणि मागचं पण असं थोडंसं रिलेट करून सांगतो जेणेकरून ते पुढे पण क्लिक होईल तुम्हाला, ठीक आहे? फक्त लर्न नका करू, त्याचे ऍप्लिकेशन पण लक्षात ठेवा, म्हणजे याला आपल्याला थ्री थीटा वगैरे मध्ये पण कन्वर्ट करता येऊ शकतं, ठीक आहे? हे बघा हा पण एक फॉर्म्युला होऊ शकतो आणि तो टॅन मधला पण होऊ शकतो थ्री थीटा मध्ये, असं काही नाही की टॅन मध्ये होऊ नाही शकत. मग टॅन मध्ये कसं येईल त्याचा? टू टॅन ऑफ थ्री थीटा बाय टू डिवाइड बाय 1 + टॅन स्क्वेअर ऑफ थ्री थीटा बाय टू. तर सगळ्यांचं लॉजिक सारखंच आहे, हे दोनच फॉर्म्युले आहेत जे सगळ्यांना लागतात, फक्त इथला अँगलचा हाफ करायचा तो अँगल भेटत जातो, कळलं? इथला अँगल हाफ करायचा तो अँगल भेटत जातो. पण थीटाला म्हणजे असे कॉमन थीटा पकडायचं, हा त्याला कॉमन थीटा पकडून घ्यायचं, समटाइम्स गरज पडते, म्हणजे हे एक्सेप्शन आहे. काय एक्झाम्पल टाइप हा एक्सेप्शन आहे, म्हणजे समटाइम्स कधी कधी थ्री थीटाला सुद्धा थीटा बाय टू करावा लागतं, थ्री थीटाचा आपल्याकडे सेपरेट फॉर्म्युला पण असतो, कळलं का?
थोडं कन्फ्यूज होऊ नका, एक्सेप्शन आणि असं सोबत सोबत घेतोय मी ते ट्रिग्नोमेट्री, ते ऍप्लिकेशन प्लस ट्रिग्नोमेट्री. हा मग असं लक्षात ठेवायचं, ऑनलाईन कळलं का ते? हो बेसिकली दोन फॉर्म्युले. आता यामध्ये सर्वात मोठं कन्फ्युजन काय असतं माहिती का? हा जो सेकंड वाला फॉर्म्युला आहे बघा, कुठला, टू टॅन ऑफ थिटा अपॉन वन प्लस टॅन स्क्वेअर थिटा, दिसतोय का? हा सेकंड वाला फॉर्म्युला एका फॉर्म्युला सोबत कन्फ्यूज व्हायला लागतो, ते कन्फ्युजन वाले बाजूबाजू लिहायचे म्हणजे ते कन्फ्यूज होत नाही. आता इथं टॅन ऑफ टू थिटाचा पण फॉर्म्युला असतो बघ, ठीक आहे? टॅन टू थिटाचे एक फॉर्म्युला येतो, तो काय येतो, टू टॅन ऑफ थिटा डिवाइड बाय वन मायनस टॅन स्क्वेअर ऑफ थिटा. तुम्हाला वाटतंय का हा बघितला बघितल्यासारखं कुठं कुठं बघितलं तुम्ही आत्ताच? तेव्हा काय फरक आहे, प्लस मायनसचा फरक आहे फक्त, खाली काय इथं प्लस आहे इथं काय मायनस आहे, एवढं याच्यात प्लस आहे फक्त, नाही एवढा याच्यात फक्त मायनस आहे. पण टॅन टू थिटा आणि साईन टू थिटा याच्यात खूप डिफरन्स नाहीये, त्यामुळे काय होतं कन्फ्युजन खूप जास्त होतं इथं, कळलं काय? मग दोन्ही केसेसमध्ये कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये खास करून जेव्हा तुम्ही सबस्टिट्यूट वगैरे करतात आणि इथं मायनस येतो तरी तुम्ही साईन टू थिटा लिहून टाकतात, म्हणजे रॉंग होणार. साईन टू थिटा नाही पाहिजे, काय पाहिजे ते टॅन टू थिटा, मायनस असलं म्हणजे टॅन टू थिटा आणि प्लस असलं म्हणजे साईन टू थिटा, असा फरक पडतो. आणि या याच्यामध्ये पण हाफ अँगल आपल्याला वापरता येतात, हाफ अँगल तर कुठेही चालतात, तुम्हाला फक्त थिटाची काय हाफ करायची असतं, म्हणजे फक्त टॅन थिटा जर असेल तर मी याला टू टॅन ऑफ थिटा बाय टू अपॉन वन मायनस टॅन स्क्वेअर ऑफ थिटा बाय टू लिहू शकतो, कळलं? हाफ अँगल मध्ये मॅनेज करता येत त्याला, ठीक आहे? टॅन टू थिटा झाले. आता साईन ऑफ टू थिटाचे फॉर्म्युले असतात, साईन टू थिटाचे फॉर्म्युले जरा जास्त आहेत. थिटा म्हणजे काय अँगल, थिटाच्या जागी ए बी सी डी अल्फा बीटा काही पण असू शकतं, फक्त एक अँगल येतो म्हणते. आता कॉस ऑफ टू थिटा असतो बघा, कॉस ऑफ टू थिटा म्हणजे काय, डबल अँगल कॉसचा, कॉसच्या डबल अँगलचे बरेचसे फॉर्म्युले आहेत, पाच सहा आहेत, कस काय दोनचे मग हे बघा, सर्वात पहिला फॉर्म्युला कॉस ऑफ टू थिटाचा हा असतो की हा कॉस स्क्वेअर थिटा मायनस साईन स्क्वेअर थिटा असतो. आता याला बघून पण कन्फ्युजन जास्त होत, समजा याच्याच जागी एक दुसरा फॉर्म्युला आला, हा म्हणजे जर असा आला काय, कॉस स्क्वेअर थिटा प्लस साईन स्क्वेअर थिटा, ते वन होऊन जाईल, कारण ही आयडेंटिटी होती तुमच्याकडे कुठली, सर्वात बेसिक वाली, साईन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा काय असतो, वन असतो, आणि प्लस हे कम्युटेटिव्ह असतो. प्लस काय असतं, कम्युटेटिव्ह म्हणजे काय, आपण लेफ्टच्या राईट राईटला लेफ्ट लिहू शकतो, त्यामुळे याचा आन्सर वनच येईल, म्हणजे कॉस स्क्वेअर प्लस साईन स्क्वेअर इक्वल टू वनच येईल. बट कॉस स्क्वेअर मायनस साईन स्क्वेअर जर असेल तर मग त्याचा आन्सर कॉस ऑफ टू थिटा असतो, कळलं? आता हा टू थिटा आहे म्हणून हा थिटा थिटा घेतलाय, जर तो थिटा असेल तर थिटा बाय टू, थिटा बाय टू आला पाहिजे, ठीक आहे? पहिला फॉर्म्युला तर हा आहे. आता यात आपण काही व्हॅल्यूज पुटअप केल्या तर आपल्याला दुसरे फॉर्म्युले मिळतात. म्हणजे आता बघा, आता तुम्ही, तुम्हाला जर समजा कॉस टू थिटाचा आन्सर साईन आणि कॉस मध्ये पाहिजे असेल तर हा वापरायचा, जर कॉस टू थिटाचा आन्सर फक्त कॉस मध्ये पाहिजे असेल, कशामध्ये, फक्त कॉस म्हणजे कॉस झालं पाहिजे बाकी नाही झालं पाहिजे, मग हा साईन काय झाला पाहिजे, रिप्लेस झाला पाहिजे, काय झाला पाहिजे, रिप्लेस झाला पाहिजे, आणि हा रिप्लेस कशाने होईल, त्याच्यातून होईल, या साईन स्क्वेअरची व्हॅल्यू वन मायनस कॉस स्क्वेअर येते, बरोबर ना, वन मायनस कॉस स्क्वेअर थिटा येते ना, मग ती व्हॅल्यू इथं पुटअप करा, मग ते काय येईल बघा, इथं टाकली तर, आता इथं टाकून दाखवतो, हा कॉस स्क्वेअर थिटा मायनस, इथं वन मायनस कॉस स्क्वेअर थिटा लिहू शकतो का मी,
येऊ शकतो ना साईन स्क्वेअर थेटाच्या ऐवजी, हा मायनस मध्ये जाईल तर हा काय करेल साईन चेंज करेल दोघांचे, म्हणजे हा येईल कॉस स्क्वेअर थिटा मायनस वन प्लस कॉस स्क्वेअर थिटा, करेक्ट, हा कॉस स्क्वेअर थिटा आणि हा कॉस स्क्वेअर थिटाची प्लस होईल, म्हणजे तो होईल टू कॉस स्क्वेअर थिटा आणि हा मायनस वन आला, म्हणजे आन्सर आता फक्त कॉस मध्येच कन्वर्ट झालं, साईन आणि कॉस होते कॉस मध्ये कन्वर्ट झाले, मग आता कंडिशनवर डिपेंड आहे की आपल्याला कुठला फॉर्म्युला वापरायचा असतो, कुठला वापरणार हे कशावर डिपेंड होऊन जातो मग, की तुम्हाला जर कंडिशन मध्ये म्हणजे कुठेतरी आजूबाजूला असं अशी कंडिशन तयार झाली असेल की आपल्याला फक्त आणि फक्त कॉस्टची स्टर्म पाहिजे आणि साईन टू थिटाचा फॉर्म्युला दिलेला आहे, तर आपण त्याला टू कॉस कॉस स्क्वेअर थिटा मायनस वन लिहू शकतो, कळणार, तिसरा फॉर्म्युला साईन मध्ये येतो फक्त, तुम्हाला कॉस टू थिटाचे आन्सर फक्त साईन मध्येच जर पाहिजे असेल, दुसरं कोणीच नाही पाहिजे, फक्त साईन पाहिजे, तर मग काय करायचं, हा वन आधी लिहायचा मायनस करायचा आणि टू कॉस टू साईन स्क्वेअर थिटा इथे लिहायचा, नाही रे वन मायनस टू साईन स्क्वेअर थिटा येतो, तसंच होईल ते कॉस स्क्वेअर थिटा रिप्लेस होईल इथं, कॉस स्क्वेअर थिटाची व्हॅल्यू काय येईल वन मायनस साईन स्क्वेअर थिटा, बरोबर, मग तुम्ही काय करणार हे कॉस स्क्वेअर थिटा याच्यात रिप्लेस करणार, म्हणजे हे येईल वन मायनस साईन स्क्वेअर थिटा आणि पुन्हा मायनस साईन स्क्वेअर थिटा, मग काय होईल वन येईल मायनस साईन स्क्वेअर थिटा मायनस साईन स्क्वेअर थिटा मायनस टू साईन स्क्वेअर थिटा, आलं का, हे असं असं होतं ते, आता हे कॅल्क्युलेशन करायला वेळ नसतो आपल्याकडे, हे डायरेक्ट लर्न करायचे, ठीक आहे, तर मग आपल्याला जर फक्त साईन मध्ये आन्सर पाहिजे असेल तर हा वापरायचा, फक्त कॉस मध्ये पाहिजे असेल तर हा वापरायचा आणि साईन आणि कॉस दोघं पाहिजे असतील तर हा वापरायचा, कळलं, तिसरा जो आहे तो टॅन मध्ये, वरती मायनस खाली प्लस असतो, वन मायनस टॅन स्क्वेअर थिटा अपॉन वन प्लस टॅन स्क्वेअर थिटा, नाही वरती प्लस नसतो मायनस असतो कॉस मध्ये, तो टॅन ए प्लस बी च्या याच्यामध्ये होता, टॅन ए प्लस बी कन्फ्युज होऊ नका, टॅन ए प्लस बी चा फॉर्म्युला असतो टॅन ऑफ ए प्लस टॅन ऑफ बी अपॉन वन मायनस टॅन ऑफ ए टॅन ऑफ बी, हे काल शिकवले मागच्या वेळेस मध्ये, तर इथं प्लस असेल तर इथं प्लस द्यायचं असं असतं ते, पण हा कॉस टू थिटाचा फॉर्म्युला हा खूप कमी यूज होतो, हा फक्त सबस्टिट्यूशन मध्ये वापरला जातो, कशामध्ये सबस्टिट्यूशन, सबस्टिट्यूशन म्हणजे काय, ते तुम्हाला समजेल आता पुढे इंटिग्रेशन डेरिव्हेटिव्ह मध्ये कळेल ते, हा सबस्टिट्यूशन सबस्टिट्यूट करावं लागतं व्हॅल्यूजला, म्हणजे तिथं अशी टर्म दिलेली असते बघा अशी वन मायनस एक्स स्क्वेअर आणि वन प्लस एक्स स्क्वेअर अशी टर्म दिसते तिथं, मग मी तुम्हाला तेव्हा काय सांगेल, मी म्हणेल असं दिसलं वन मायनस एक्स स्क्वेअर आणि वन प्लस एक्स स्क्वेअर की एक्सच्या जागी टॅन थिटा टाकायचा, कळलं का, त्याचा आन्सर काय होईल एक्सच्या जागी टॅन थिटा टाकलं की येऊन जाईल ना, बघा ना वन मायनस एक्स स्क्वेअरच्या ऐवजी वन मायनस टॅन स्क्वेअर येईल आणि वन प्लस टॅन स्क्वेअर येईल, मग ते तसं केलं ना सबस्टिट्यूशन काय करावं लागते, सबस्टिट्यूशन केली की आपल्याला एक फॉर्म्युला बसतो, तो फॉर्म्युला बसून त्याचा आन्सर सॉल्व होऊन जातो, म्हणजे त्याचा आन्सर काय येईल याचं सबस्टिट्यूशन केली की याचा कॉस ऑफ टू थिटा आन्सर यायला लागून जातो, कळलं का, अशा टायमाला आपण हे वापरतो याला इन्वर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचे डेरिव्हेटिव्ह वगैरे इंटिग्रेशन वगैरे मध्ये वापरतो, डेरिव्हेटिव्ह मध्ये पण आयटी इन्वर्स इन्वर्सचा टॉपिक आहे, इंटिग्रेशन मध्ये सुद्धा इन्वर्सचा टॉपिक आहे आणि नॉर्मल सुद्धा इन्वर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आहे, मुळात ते मिळून तीन चॅप्टर बनतात, मग तिन्ही चॅप्टर मध्ये सेम कॉन्सेप्ट युज होतो, ठीक आहे, मग ट्रिग्नोमेट्रिक कठीण का असते माहिती का, ट्रिग्नोमेट्रिक कठीण याच्यासाठी असते की इथं पिक्चरल मेमरी लागते ना की फक्त रट्टा, इथं तुम्हाला लक्षात ठेवायचं की कोण कसं दिसतं, दिसायला कोण कसं दिसतंय याच्यावरून जजमेंट द्यावं लागतं आणि ते जजमेंट ज्याचं जेवढं लवकर बसतं तेवढा तो हुशार असं मानलं जातं, त्याला काही प्रोसेस नाही अल्जेब्रा सारखी की ह्या प्रश्न सॉल्व करा, आता मॅट्रिक्स पण सोपा होता का, मॅट्रिक्स आहे मुळात कठीण पण त्याला एक प्रोसेस आहे, ती प्रोसेस ब्लाइंडली फॉलो करत राहायचं, प्रॉब्लेम येत नाही, पण याचं तसं नाही याला लॉजिक असतं, बरोबर, मग हे चार फॉर्म्युले आहेत बघा, या फोर फॉर्म्युल्यामध्ये काही प्रॉब्लेम असेल तर सांगा, आहे की प्रॉब्लेम ऑनलाईन, हे बघा कॉस स्क्वेअर थिटा मायनस साईन स्क्वेअर थिटा टू कॉस स्क्वेअर थिटा मायनस वन,
कॉस मध्ये आणायचं असेल टू कॉस स्क्वेअर करून घ्यायचं, मग मायनस वन करायचं. साईन मध्ये पाहिजे असेल वन आधी साईन स्क्वेअर नंतर. आणि टॅन मध्ये कसं आहे, वन मायनस टॅन स्क्वेअर वन प्लस टॅन स्क्वेअर. ठीक आहे, ओके. आता हेच फॉर्म्युले हाफ अँगल मध्ये सुद्धा कन्वर्ट होऊ शकतं. हाफ अँगल मध्ये म्हणजे कसे, तो जर थीटा असेल तर तो थीटा बाय टू येणार, तो जर एक्स असेल तर तो एक्स बाय टू येणार, लाईक दॅट. आता समजा हाच फॉर्म्युला जर कॉस ऑफ थीटाचे पण मी चार प्रकारे फॉर्म्युले लिहू शकतो, फक्त कॉस थीटाचे. हा आता काय झालं, हा टू थीटा होता ना म्हणून ते थीटा थीटा व्हायचे. आता हा फक्त थीटा आहे, मग ते थीटा बाय टू, थीटा बाय टू होतील हाफ अँगल. मग याचा आन्सर काय येईल, कॉस स्क्वेअर थीटा बाय टू मायनस साईन स्क्वेअर थीटा बाय टू. याचं काय येईल, टू कॉस स्क्वेअर थीटा बाय टू मायनस वन. याचं येईल वन मायनस टू साईन स्क्वेअर थीटा बाय टू. याचं येईल वन मायनस टॅन स्क्वेअर थीटा बाय टू अपॉन वन प्लस टॅन स्क्वेअर थीटा बाय टू. कळलं का? कोणालाही आपल्याला हाफ अँगल मध्ये कन्वर्ट करता येऊ शकतं, कुठे अँगल असू द्या. मग अशा प्रकारे आपल्याला हे फॉर्म्युले लर्न करायचे असतं. माझे कॉस्टचे झाले डबल अँगल झाले, आता फक्त उरले कोण, ट्रिपल अँगल उरले मध्ये. नाही ट्रिपल अँगल नाही. आता नेक्स्ट टॉपिक बघा, ट्रिपल अँगल फॉर्म्युले. यांचा पण खूप काही वापर होताना बघितला नाही मी, हे फक्त सबस्टिट्यूशनच्या ठिकाणीच काम येतात, पार्शियल फ्रॅक्शन मध्ये किंवा सबस्टिट्यूशनच्या ठिकाणी. डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशन मध्ये एक टॉपिक आहे पार्शियल फ्रॅक्शन चे इंटिग्रेशन. ठीक आहे, लास्ट टॉपिक आहे, खूप मोठे मोठे सम असतात ते, त्या मोठ्या मोठ्या सममध्ये सबस्टिट्यूशन वापरले जाते समटाईम्स. ठीक आहे, मग आता ही सबस्टिट्यूशन कशी आहे बघा, याच्यामध्ये साईन ऑफ थ्री थीटा, त्यामध्ये पुन्हा कॉस ऑफ थ्री थीटा, पुन्हा टॅन ऑफ थ्री थीटा, असे तीन फॉर्म्युले असतात. ठीक आहे, तिघांचं तुम्हाला स्ट्रक्चर लक्षात ठेवायचं आहे, स्ट्रक्चर कडे लक्ष ठेवा. हा मग आता इथं इथं बघा, इथं थ्री येतो, इथं मायनस येतो आणि इथं फोर येतो. हे तर तुमचं कन्फर्म पाहिजे, एक थ्री असतो एक फोर असतो. मायनस लिहिले, थ्री मायनस फोर असतो बरोबर, आणि मध्ये एक ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन असतं. ते कुठलं ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन असतं, इथं जर थ्री असेल तर इथं फक्त साईन ऑफ थीटा लिहायचं. ठीक आहे, फक्त थ्री असेल तर साईन ऑफ थीटा लिहायचं, आणि फोर असेल तर साईन क्यूब ऑफ थीटा लिहायचं. कळलं का? तसं प्रकार ज्याच्याकडे थ्री असतो त्याच्याकडे फक्त ते फंक्शन सिम्पल येतात, ज्याच्याकडे फोर असतो त्याच्याकडे तो क्यूब येतो. मग आता याची सबस्टिट्यूशन कशी दिसते बघा, डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशन मध्ये कसं दिसतं, थ्री एक्स मायनस फोर एक्स क्यूब असं दिसतं ते. आणि मग तुम्ही तेव्हा काय म्हणतात, एक्सच्या ऐवजी काय पुट करायचं, साईन ऑफ थीटा. मग तो हा फॉर्म्युला तयार होईल, आणि तो झाला की मग आपण त्याला साईन ऑफ थ्री थीटा लिहून पुढे. कळलं? सबस्टिट्यूशन दिसायला कशी दिसते बघा, थ्री असतो मग एक एक्स म्हणजे फंक्शन असतं, मायनस आणि मग फोर असतो त्याचा क्यूब असतो. हा साईन ऑफ थ्री थीटाचा फॉर्म्युला. कॉस मध्ये हेच नेमकं उलट होतं थोडं, कॉसच्या फॉर्म्युल्यामध्ये, कॉसच्या फॉर्म्युल्यामध्ये काय येतं, हा फोर आधी येतो, हा मायनस येतो आणि हा थ्री येतो. मग आता कसं आहे लॉजिक, तेच आहे, फोर आधी आहे त्याच्याकडे कॉस क्यूब येणार आणि याच्याकडे फक्त कॉस ऑफ थीटा येणार. मग याची सबस्टिट्यूशन कशी दिसते, फोर एक्स क्यूब मायनस थ्री एक्स. मग त्या एक्सच्या जागी आपण काय पुट करतो, मग काय पुट करतो, कॉस थीटा. मग आपल्याला कॉस ऑफ थीटा मिळेल. आता पॉईंट कसं आहे, तुम्हाला याच्यावरून ऑब्झर्व करता येतं, जर कॉस फोरची टर्म आधी आली, फोर फोर कॉस क्यूबची टर्म आधी येत असेल तर फोरची टर्म आधी येत असेल तर तो कॉसचा फॉर्म्युला असतो, थ्रीची टर्म आधी येत असेल तर तो साईनचा फॉर्म्युला असतो. कळलं का? मायनस तर मध्ये आहेच, फक्त हे लक्षात ठेवा की थ्री आधी आला तर साईन, फोर आधी आला तर कॉस. थ्री असेल तर फक्त फंक्शन लिहायचं, फोर असेल तर त्याचा क्यूब लिहायचा. कळलं? असं लर्न करून ठेवा. आता टॅन थ्री थीटाचा फॉर्म्युला उरला, त्याचा फॉर्म्युला असतो थ्री मायनस, आता हे ऍक्च्युली असं आहे याला थोडस लर्नच करावं लागतं, थ्री टॅन ऑफ थीटा मायनस
टॅन क्यूब ऑफ थीटा अपॉन 1 - 3 tan² ऑफ थीटा, स्क्वेअरच असतो ना, स्क्वेअरच असतो. ठीक आहे, आता याचं पण एक स्ट्रक्चर असतं बघा, असं 3x - x³ अपॉन 1 - 3x² हे असं स्ट्रक्चर दिसलं की आपण एक्स जागी टॅन थीटा पुट करून त्या टॅन ऑफ थीटाचा फॉर्म्युला घेऊन. मग आता हे स्ट्रक्चरचा विषय तर आहे, सोबत सोबत तुम्ही हे पण लर्न करा. हा फॉर्म्युला खूप रेअरेस्ट केस मध्ये यूज होतो, पण हे मॅक्झिमम टाइम्स यूज होतं, कळलं? त्यामुळे टॅन कडे एवढं लक्ष नाही दिलं तरी चालतं, इन्वर्स ट्रिग्नॉमेट्रिक मध्ये त्याची पण गरज पडते समटाइम्स. आता यानंतर काही एक्स्ट्रा ऑर्डिनरी फॉर्म्युले आहेत जे की हाफ अँगल डबल अँगल म्हणताच येतं. एक्स्ट्रा ऑर्डिनरी म्हणजे भरपूर वेळेस यांचा वापर केला गेलेला आहे, जसं की 1 + cos of 2θ, 1 - cos of 2θ यांचा सर्वात जास्त वापर केला जातो. बऱ्याच वेळेस तुम्हाला 1 + cos of 2θ आणि 1 - cos of 2θ डिनॉमिनेटर किंवा न्यूमिनेटर मध्ये दिसायला लागतो, ही टर्म दिसते की हा विचार हा वापर करावा लागतो. आता हा कुठून काढला आहे माहिती का तुम्हाला? हा फॉर्म्युला काढलेला असतो याचा, आता मी तुम्हाला याचा फॉर्म्युला सांगून देतो. कॉस ऑफ 1 + cos of 2θ फॉर्म्युला असतो 2 cos²θ/2, आणि आता cos²θ येईल फक्त, आणि याचं येईल 2 sin²θ येईल, कळलं? तर हे आन्सर येतं कुठून? हे आन्सर येतं इथून, मायनस प्लस आलेलं आहे. तर तुम्हाला काय आन्सर फक्त कॉस मध्ये पाहिजे ना, प्लस मध्ये, बरोबर की नाही? तर हे 1 ला तर काय करतो, cos of 2θ फॉर्म्युला होते बघा तुमच्याकडे, फक्त कॉस मध्ये असणारा एक फॉर्म्युला होता, काय 2 cos²θ/2 - 1, आणि एक साईन मध्ये पण असणारा एक फॉर्म्युला होता बघा, 1 - 2 sin²θ/θ. आता तुम्हाला हा पण cos of 2θ आहे की नाही? तुम्ही जर का हा -1 तिकडे शिफ्ट केला तर काय होईल तो? +1 होईल ना. 1 + cos²θ चा आन्सर फक्त एवढं शिल्लक राहील, 2 cos²θ, कळलं का? हे आलंय ते. आणि जर तुम्ही हा 2 sin²θ तिकडे शिफ्ट केला आणि cos²θ इकडे शिफ्ट केला, तर -1 म्हणून तिकडे शिफ्ट करून प्लस केलं गेलं, मग इकडे येईल 2 sin²θ आणि इकडे येईल 1 - cos of 2θ. मग हे फॉर्म्युला हा तयार होतो. मग तुम्हाला बेसिकली याच्यात कसं लक्षात ठेवायचं, एवढं सगळं डोकं चालवायचं नाही, हे फक्त बेसिक सांगितलं मी तुम्हाला आलं कुठून. ठीक आहे, आपल्याला डायरेक्ट लर्न करायचं असतं, तर मग डायरेक्ट लर्न कसं करायचं बघा. 1 + cos of 2θ असेल, प्लस असेल ना तर 2 वेळेस cos² घ्यायचा, आणि मायनस असेल तर 2 वेळेस sin² घ्यायचा, बरोबर ना? प्लस असेल 2 वेळेस cos² मायनस असेल 2 वेळेस sin² सोपे. आता कधी कधी याला हाफ अँगल मध्ये पण लिहितात, 1 + cos θ असतं इथं फक्त कधी कधी, मग हे कसं येईल 2 cos²θ/2, फक्त थीटा असेल तर थीटा बाय टू येईल. तसं याचं पण 1 - cos of θ असेल फक्त, याचं येईल 2 sin²θ/2, कळालं? तर अशा टाईपचे हे अँगल्स आहेत, 1 + cos θ, 1 - cos θ पण आले पाहिजे. हे बऱ्याच वेळेस तुम्हाला येतात तेव्हा हे कन्फ्युजन व्हायला लागतं तुम्हाला की सर काय आहे काय, तर कायचा प्रॉब्लेम नसतो, हे बरोबर प्लस असेल cos² टाकायचं, मायनस असेल 2 sin² टाकायचं. ठीक आहे, फॉर्म्युले एवढे वेळ वेळ घेऊन का शिकवतोय मी डायरेक्ट शीट देऊ शकत होतो ना, पण काय आहे ते कळले पाहिजे तुम्हाला, वापरायचे कुठे, कसे असतात, काय असतात, कसे लक्षात ठेवायचे, हे जोपर्यंत नाही कळणार तोपर्यंत ते वयाच जात राहील सगळं. ठीक आहे, आता यामध्ये अजून एक प्रकार आहे बघा, या हाफ अँगलचाच. आता तुम्ही काय बघितलं, 1 + cos θ इज इक्वल टू काय होत, 2 cos²θ होत ना, बाय टू बरोबर. आता बघितला, आता कधी कधी काय विचारतात, हे ही टर्म विचारून घेतात, ही पण नाही फक्त cos²θ cos θ/2, म्हणजे काय विचारलेलं असं त्यांनी, हा फक्त cos θ/2 सांगा, फक्त cos θ/2 कसं काढणार तुम्ही? पहिले 10 2 तिकडे पाठवा, कळलं का?
मध्ये काय येईल, वन प्लस कॉस ऑफ थिटा डिवाइड बाय टू, आणि मग हा कॉस स्क्वेअर थिटा बाय टू उरणार की नाही, मग त्याचा फक्त कॉस थिटा जर पाहिजे असेल तर याचं काय घ्यावं लागतं, स्क्वेअर रूट वन प्लस कॉस ऑफ थिटा डिवाइड बाय टू. कळलं? तर कधी कधी ही कंडिशन पण येते, हे डीप मध्ये असते थोडी, जरा डीप मध्ये जाऊन काम करावं लागतं, पण डायरेक्ट लर्न झालं तर ऑलवेज बेटर, नाही झालं तर मग काढून पण आलं पाहिजे. कळलं का? म्हणजे कॉस थिटा बाय टू चा फॉर्म्युला स्क्वेअर रूट ऑफ वन प्लस कॉस ऑफ थिटा डिवाइड बाय टू पण असू शकतो. ठीक आहे, तसं साईन थिटा बाय टू चं पण येईल. साईनचा काय येईल इथं, फक्त साईन थिटा बाय टू चा काय येईल इथं, फक्त मायनस येईल, बस दुसरं काही नाही होत. नाही, कारण हे बघा, वन मायनस कॉस ऑफ थिटा होता तो. कॉस थीटा मायनस वन येईल, कॉस थीटा मायनस वन काय येईल, तुम्ही जे साईन चे घेता त्याच्या बोलता साईन्स ना, वन मायनस कॉस ऑफ थिटाची व्हॅल्यू टू साईन्स बाय थिटा येते, बरोबर आहे ते स्क्वेअर रूट ऑफ, इथं फक्त वन मायनस कॉस ऑफ थिटा डिवाइड बाय टू येतं. कळलं का? आता शिकवणार 2 मिनिटांपूर्वी. प्लस असलं तर कॉस थिटा घ्यायचं स्क्वेअर मध्ये, मायनस असलं तर साईन्स बाय थिटा घ्यायचं स्क्वेअर मध्ये, आत्ताच बोललो ना मी. तुम्ही लिहिताना कॉस थिटा प्लस वन लिहिलं होतं का? नाही, वन मायनस कॉस ऑफ थिटाची टर्म दिसते, प्लस प्लस मध्ये म्हणतोय मी वरचे कॉस वाली. तेच लिहिलं होतं, वन प्लस कॉस थिटा, वन प्लस कॉस थिटाची टर्म येते ना पेपर मध्ये, मी काय वेगळं लिहू, तशी दिसते म्हणून तसं लिहायचं. आता कसं आहे ना, हे ट्रिग्नॉमेट्रीने ऍक्च्युली काढायचं असतं, हे काय असतं काढायचं असतं, पण ते बोर्डलाच ठीक आहे, पण कॉम्पिटिव्हला वेळ आहे का एवढा, त्यामुळे काही गोष्टी लर्न करा, ज्या जास्त वेळेस विचारलं जातं लर्न करून घ्यायच्या. मग तसं बघा, साईन थिटा बाय टू कॉस थिटा बाय टू अशा गोष्टींचे फॉर्म्युले लर्न करा, साईन थिटा बाय टू कॉस थिटा बाय टू आपल्याला याला कॉस कॉस मध्ये पण आणता येतं, म्हणजे आपण साईनला पण कॉस मध्ये कन्वर्ट करू शकतो, टॅनला पण कॉटला कॉस, साईनला पण कॉस मध्ये कन्वर्ट करू शकतो, आणि कॉस्टला पण कॉस्ट मध्येच कन्वर्ट करू शकतो. कळलं का? यात तुम्हाला हे गोष्ट कळते ना की आपण कुठल्याही फंक्शनला कॉस्ट मध्ये कन्वर्ट करू शकतो, साईनला पण कॉस्टला पण, ते गरजेवर डिपेंड असतं. राहिला प्रश्न कसा टॅनचा, तर टॅनला पण आपण साईन आणि कॉस्ट मध्ये पण कन्वर्ट करू शकतो, कारण टॅन म्हणजे काय असतो मला सांगा, साईन बाय कॉस, हा खाली साईनचा फॉर्म्युला आलाय, वरचा कॉस्टचा फॉर्म्युला आलाय, बरोबर की नाही. तर हे ऍक्च्युली हाफ अँगलचे फॉर्म्युले चालले आहेत, म्हणजे इथं हाफ अँगल असेल तर इथं डबल येईल, हाफ अँगल डबल अँगल, हाफ अँगल डबल डबल असं कनेक्शन. आता हे साईन थिटा आपण कॉस थिटा करा म्हणजे टॅन भेटेल, टॅन थिटा बाय टू म्हणजे बेसिकली काय, साईन ऑफ थिटा बाय टू डिवाइड बाय कॉस ऑफ थिटा बाय टू, मग याच्यातलं काय होईल, हा डिनॉमिनेटर मधला रूट टू, रूट टू कॅन्सल, मग काय येईल वरती, वरती काय येईल, वन मायनस कॉस ऑफ थिटा डिवाइड बाय वन प्लस कॉस ऑफ थिटा. मग समटाईम्स तुम्हाला अशी टर्म पाहायला भेटते, अशी टर्म पाहायला भेटते रूट मध्ये वन प्लस वन मायनस कॉस ऑफ थिटा वन प्लस कॉस ऑफ थिटा, मग त्यावेळेस बेझिजक हा इथं थिटा असेल तर इथं डायरेक्ट टॅन थिटा बाय टू करून घ्यायचं, आणि जर इथं टू थिटा असेल तर इथं फक्त थिटा करायचं, डबल अँगल करू. कळलं? ही टर्म बऱ्याच वेळेस येते पेपर मध्ये, वन मायनस कॉस ऑफ थिटा वन प्लस कॉस ऑफ थिटा, जर कॉट आला तर काय येईल, उलटा करून द्या, कॉट थिटा बाय टू चा कॅन्सर कसं येईल, तर इथं वरती प्लस येतं फक्त, वन प्लस कॉस ऑफ थिटा आणि वन मायनस कॉस ऑफ थिटा, मग जर वरती प्लस ची टर्म आणि खाली मायनस ची टर्म असेल तर तुम्ही डायरेक्ट कॉट लिहू शकतात, आणि वरती मायनस ची टर्म आणि खाली प्लस ची टर्म असेल तुम्ही डायरेक्ट टॅन लिहू शकता. जर तुम्हाला खूप अवघड जात असेल, जास्त डोकं लावू नका, तुम्ही फॉर्म्युल्याने पण सॉल्व्ह करू शकता. आता समजा मला प्रश्न आला असा, कसा, स्क्वेअर रूट ऑफ वन प्लस कॉस ऑफ थिटा अपॉन वन मायनस कॉस ऑफ थिटा, मला फॉर्म्युला काही आठवत नाही, मग मी काय करेल, मला हा तर फॉर्म्युला आठवेल ना, वन प्लस कॉस ऑफ थिटा म्हणजे काय असतं, टू कॉस स्क्वेअर थिटा बाय टू, बरोबर ना, तेवढं तर आठवलंच पाहिजे, आणि हे टू साईन स्क्वेअर थिटा बाय टू, टू टू कॅन्सल, कॉस स्क्वेअर अपॉन साईन स्क्वेअर म्हणजे कॉट स्क्वेअर, कॉट स्क्वेअर आणि स्क्वेअर स्क्वेअर कॅन्सल म्हणजे कोण, कॉट ऑफ थिटा बाय टू आला.
काही नाही, प्रकार फक्त काय आहे, तीन चार स्टेप वाढतात. जर खूप फॉर्म्युले कॉम्प्लिकेटेड होत असतील तर बेसिक वाले लक्षात ठेवा आणि सॉल्व्ह करून बघा. आणि जर लक्षात राहत असतील, दररोज बघून बघून जर लक्षात राहिलं तर ऑलवेज बेटर, नाही राहिलं तर शेवटी तुमच्याकडे पर्याय ओपन असतो. फक्त माझी अपेक्षा अशी आहे की तुम्हाला जर फास्ट मॅथ सॉल्व्ह करायचं असेल तर तेवढं लवकर तुमचे फॉर्म्युले लक्षात राहतील, सगळ्या स्पेशल केसेस सुद्धा तेवढ्या फास्ट वेनी तुम्ही मॅथमॅटिक्सला टॅकल करणार. म्हणून काय करा, हे सगळे फॉर्म्युले लिहा स्केच पेननी वगैरे आणि समोर चिटकावा स्टडी रूम मध्ये. उठता बसता जाता येता फक्त वर्षभर बघत राहायचे, सेपरेट टाइम द्यायची गरज नाहीये, फक्त बघायचे. एकदा दिवसातून तीन एक वेळेस बघत राहिले तुम्ही की ते पिक्चरचे पिक्चर स्टोअर होऊन जातो. एक गोष्ट आपण वर्षभर बघितली घेऊन जातो, त्याला सेपरेट वेळ देऊ नका रटण्यासाठी. आणि आता किती रटून काही फायदा नाही, वर्षभराने विचारलं की सगळं संपून जातं. बरोबर की नाही? आता कधी कधी त्या आयडेंटिटीचा वापर केला असतो बघा. समटाईम्स तुम्हाला ते आयडेंटिटी असतात बघा, तीन साईन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू काय असतो, वन. तर याचा वापर करून आपण बऱ्याचशा गोष्टी काढून शकतो याच्यातनं. म्हणजे आपण काय म्हणू शकतो, साईन स्क्वेअर थिटाची व्हॅल्यू काय आहे, ते वन मायनस कॉस स्क्वेअर थिटा. बरोबर की नाही? आणि याचा स्क्वेअर रूट घेतलं की साईन भेटतो. तेवढं तर बेसिक कळतं ना, हे सांगायची गरज आहे का? म्हणजे साईन ऑफ थिटाची व्हॅल्यू आपल्याला स्क्वेअर रूट ऑफ वन मायनस कॉस स्क्वेअर थिटा मिळते. आता हे स्क्वेअर रूटला प्लस मायनस लिहितात, जेव्हा आपण स्क्वेअर रूट घेतला तेव्हा प्लस मायनस लिहिलं जातो, म्हणजे प्लस करू शकतो मायनस करू शकतो. सिमिलरली तर दुसऱ्या दुसऱ्या याच्यासाठी पण येईल, तर टॅन स्क्वेअर थिटा प्लस वन इज इक्वल टू कॉट स्क्वेअर थिटा असतो बघा. बरोबर? आणि दहावीपर्यंत जे आयडेंटिटी द्या ठीक आहे, आणि एक असते वन प्लस कॉट स्क्वेअर थिटा इज इक्वल टू कॉस स्क्वेअर थिटा. हा नाही नाही सेक पाहिजे, सेक पाहिजे ठीक आहे. यातनं पण तुम्ही कशाची व्हॅल्यू काढू शकता, ही काढली तर हे इकडे येईल बघा. मग टॅन टॅन स्क्वेअर थिटाची व्हॅल्यू काय भेटेल तुम्हाला, सेक स्क्वेअर थिटा मायनस वन. आणि जर तुम्हाला टॅन, हा ती पाडलेली, टॅन थिटाची व्हॅल्यू काय भेटते तुम्हाला, टॅन थिटाची व्हॅल्यू काय मिळते तुम्हाला, टॅन थिटाची व्हॅल्यू मिळणार स्क्वेअर रूट ऑफ सेक स्क्वेअर थिटा मायनस वन. टॅन थिटाची हा स्क्वेअर रूट घेतले तसे याचं पण येईल बघा. कॉट स्क्वेअर थिटाची व्हॅल्यू काय भेटेल, कॉट स्क्वेअर थिटाची व्हॅल्यू मिळेल कोसेक स्क्वेअर थिटा मायनस वन. मग कॉट कॉट ऑफ थिटाची व्हॅल्यू काय भेटेल, स्क्वेअर रूट ऑफ कोसेक स्क्वेअर थिटा मायनस वन. कळलं? सो हे रूट प्रत्येकात येऊ शकतो ठीक आहे. अशा पण केसेस होतात. त्यावर भीती वाटते का तुला? गेले इकडे लक्ष द्या. आता एवढे सगळे फॉर्म्युले होते, आता याच्या व्यतिरिक्त असे काही खूप काही फॉर्म्युले नाही आहे, बेसिक आहे. बाकी अजून उरले तर मग पुढच्या वेळेस सांगेल. आता ट्रिग्नोमेट्री घेऊन टाकू आपण ऍप्लिकेशन. एवढे फॉर्म्युले मला लर्न पाहिजे नेक्स्ट सेशन मध्ये. मागच्या दोन लेक्चर बघा आणि हे पण लेक्चर बघा आणि कंबाईन करा सगळं आणि पूर्ण लिहू ना. ऑनलाईन काही डाऊट आहे का? रेकॉर्डिंग तीन चार वेळेस बघा, इतक्या लवकर कळत नाही ते, थोडं फास्ट घेतलंय. ठीक आहे, थांबू इथं.